कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके अशा या मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वराच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. दोन्ही थोडेसे पीठ होते पण चार भावंडा पुरेसे नव्हते म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए ए पुरा, इकडे इकडे संन्यासाचाच पोरग नाहीये तू, भिक्षा पाहिजे का तुला, ये ये हे घे पीठ. आणि पीठ म्हणून झोळीत मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी ओढली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. आत्ता काय डोळे फरत काय बघतोस, चल नीट भिक्षा मागतोय. संध्याकाळ झाली होती. इथे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ती हात जोडून राम रक्षा म्हणू लागली. तिला चाहू लागली की ज्ञानदाता आलाय. तिने पटकन राम रक्षा ओळखली आणि आपल्या भावांसाठी पान मांडली. निवृत्ती आणि सोपमान दोघे येऊन बसले. त्यावर तिने विचारले, हे काय दोघेच कसे, ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणतोय तो, सोपानानं उत्तर दिलं. भूक नसायला काय झालं, थांब मीच बोलवून आणते त्याला. असे म्हणून मुक्ताई खोपट्यात गेली. हे खोपट म्हणजे तिची ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागेत तो लहरील तेव्हा जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इथेच दिसते. अगं बाई, या झोळीत तर माती आणि शेणाच्या गवग्या कुणा दृष्टाने केलं असणार. ज्ञानदादा ताटी उघड, ताटी उघड ज्ञानदादा. ज्ञानदादा ऐकलं, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघड ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा साही अपराध सनाचा. ताटी उघड ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वंदी, संत सुखे भावे पाणी, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ज्ञानदादा कुणी वाईट लागलं तर क्षमा करावी, ते तूच टाकतोस ना, आणि आज स्वतःच रुसून बसलाय. अरे या धोळीत माती टाकणाऱ्यांची बुद्धी तर भ्रष्ट झाली असणार, पण म्हणून तू का कष्टी होतोस? अरे शेत उगवते तिथे तण असायचेस, फुले फुलतात तिथे काटे खोपायचेस, केवडा फुलतो तिथे नाक निघायचेस. असं नाही काय, सारं जग जरी आगीसारखं दहाल झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं. हे दाताने चिपकावली तर कोणी बंदीशी तोडत काय? अरे या उर्मट लोकांमुळे सारं जगावर रुसायचं. उमासत्ता मंडळीवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अवघ्या विश्वाला तारायला हवं ते मी सांगायला पाहिजे, कारण ज्ञानदादा दमले मी, पाय दुखले माझे, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का? विसरणारे राम, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दिन दुबळ्या लोकांसाठी दार उघड. अंधारात तत्पडणाऱ्या या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड. त्यातील सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. दादा दार उघड, दादा दार उघड. विश्व कल्याणासाठी घालीत असलेली साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. त्याने धावत येऊन दार उघडले. दारात उभ्या राहिलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता तू आज माझी उद्धार करती झाली आहेस. तू संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपण आम्ही मुक्ताईकडे एक मागणी मागूया. सर्वेत्र सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पच्छन्तु, मा कश्चित् दुःखमापनुयात्. धन्यवाद. धन्यवाद. बढ़िया.